करतो अशी माझी अजिबात भावना नाही, असे भावना असेल तो समाज सेवक नाही. दे आर ओब्लाइजिंग मी, ते त्यांची सेवा करण्याची मला संधी देतात, ते माझे उपकार करतात, असं खऱ्या समाजसेवकाने मानलं पाहिजे. समाजसेवक मी समाजसेवक आहे. गांधी जयंतीच्या दिवशी सफाईचं काम करायचं, पूर्वी असं नव्हतं. मग टीव्हीवाला आहे ना, चहाची वस्तू झाली ना, अरे सगळं माता झाडू घेणार, चला चहाला सर, ही का सेवा आहे का? अंतकरणापासून हे पाहिजे. मला गांधींच्या झोपडीवरचं स्वयंस्फूर्ण नेमलं, मला स्वर्गीय आनंद वाटला फैजपूर काँग्रेसला. असा तो काळ होता बाया, तुम्हाला काय सांगू. सर आता आम्ही तुमचा सन्मान करणार आहोत, स्वार्थ एवढाच की तुमच्याच कडनं आम्ही आशीर्वाद घेणार आहोत, आशीर्वाद घेणार आहोत. पण त्याआधी तुम्ही आम्हाला, मला, आमच्या सर्व आयोजकांना आणि सर्व माझ्या मित्रमंडळींना सांगा की नेमकं गमक काय, म्हणजे तुम्ही खाता कमी हे सांगितलं, वेळेबद्दल बोललात आणि देशप्रेमाबद्दल बोललात, पण तरी सुद्धा आज पुढच्या पिढीसाठी आमच्यासाठी तुम्ही काय सांगाल? माझं असं मत आहे, अलीकडे हक्कासाठी झगडता आपण कर्तव्य करत नाही. तेव्हा हक्कासाठी झगडा, आपल्या मागण्या मान्य करण्यावर संघटित व्हा, पण त्याचबरोबर कर्तव्याला चुकू नका, पहिली गोष्ट. त्यामुळे जन्मला तो मरणारच आहे, पण मरताना आपण बरोबर काही नेणार नाही हे लक्षात ठेवून, जे तुम्ही आणखी मी चांगलं काम केलं असेल तेच मागे राहणार आहे. माझे साने गुरुचं नाव कायम राहिलं, कारण साने जे आयुष्यात केलं ते आहे. तेव्हा तुम्ही जन्माला 84 लक्ष योनींचा आपला जन्म मिळतो असं म्हणतात, मला माहीत नाही. मी तुम्ही आम्ही आया होतो, सगळे सरपणारे होतो, ढेकुणे सगळे होतो, त्याच्यानं तुम्हाला मनुष्य जन्म मिळाला ना, तुम्हाला बुद्धी आहे ना, मग परत त्याच्यात जायचं का? तेव्हा हा जन्म मिळाला कुसकरून टाकू नका, नासाडून टाकू नका. आता होत गेलं ते गेलं, तो परत क्षण येणार नाही, याच्या पुरतं तुमचं आयुष्य आहे. ते जितकं काही चांगल्या कामासाठी खर्च येईल, लोकांच्या उपयोगी पडता येईल, त्यांच्या करता येईल, त्यासाठी खर्च करा. त्यात खरा आनंद आहे, मला तो आनंद भरपूर मिळत असल्यामुळे, तो तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आनंद लुटावा अशी माझी इच्छा असल्यामुळे, कर्तव्य करा, कर्तव्य करा, कर्तव्य करा, आणि आपल्या देशाला विसरू नका, आपल्या समाजाला विसरू नका, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. प्रकाशजींना इथे बोलावण्याआधी आपण काही महिने आधी सुद्धा भेटलो होतो, बाराखडीच्या निमित्ताने आपण रेणुताई गावस्कर यांची मुलाखत घेतली होती आणि त्यावेळेला सर इथे उपस्थित होते. त्यांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद दिला त्यांच्या कार्याला आणि मला वाटतं 51,000 चेकही तुम्ही त्यांना दिलं. अशी विद्यार्थिनी तुमची साने गुरुजी विद्यालयाची. त्याच्या आधी आम्ही सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत घेतली होती की जसं प्रकाशजींनी आपल्या वडिलांनी अशा कुष्ठरोग्याची सेवा केली मित्राची, ते स्मरून आपल्याही आयुष्यात तेच काम केलं, त्याच पद्धतीने सिंधुताईंनी त्यांचं बाळणपण एका गायीने केलं हे लक्षात घेऊन, ज्या गायी ज्या अपात्र ठरतात कसायला दिल्या जातात त्या गायींसाठी गोरक्षण सुरू केलं आणि हे कार्य हा आमचा आदर्श आहे. तेव्हा अशा कार्याचा गौरव आम्ही करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी आपले पुढचे जे मान्यवर आहेत त्यांना इथे आमंत्रित करून पाणी आलं. ही माझी मुलगी आहे, सगळ्या ज्या माझ्या मुलीं तुम्ही माझे सगळे 500 भाऊ आहात, अशा तऱ्हे मी तुमच्याकडे बघतो. मला आनंद वाटतो की मला वाटतं लोक येणार नाही, पण इतक्या मोठ्या संख्येने लोक आले, मी तर कोणीच नाही तर तुमचं मी कौतुक करतो. बोल काय तू म्हणत होती. तुमचा सन्मान करण्यासाठी याच्या पुढचे जे आपले व्याख्यात आहेत आणि तुमच्या मधला एक गांधी हा दुवा असा आहे की गाव आणि खादी आणि स्वातंत्र्यासाठी आणि देशासाठी लढणं हा समान धागा पोपटरावजी पवार यांच्या कार्याचा सुद्धा आहे, तेव्हा त्यांना मी इथे आमंत्रित करते. आपल्या शुभ हस्ते आपण सरांचा सन्मान करणार आहोत. कोणतंही मानपत्र हे फक्त कागदावर रेखाटलेले शब्द किंवा आयोजकांच्या नुसत्या त्यावेळच्या भावना असं राहू नये म्हणून प्रत्येक कार्यक्रमात आम्ही मानपत्राचं स्वरूप सुद्धा बदलत राहतो, जेणेकरून आम्हीही जिवंत राहतो. तेव्हा असं हे अनोखं मानपत्र मी आधी वाचायला सांगते पवारांना आणि आपल्या शुभ हस्ते हे मानपत्र सरांना द्यावं. श्रद्धा राव हृदय असू दे,
चिंतेचे ना किमपि मगते श्रद्धा राव हृदय असुदे स्मृती देवराज राज चिंतेचे ना किमपि मगते नाता केव्हाही आणि ही साने गुरुजींची आठवण करून देणारी टोपी आहे ही टोपी आणि हे मानपत्र आम्ही त्यांना देत आहोत त्याचबरोबर मानपत्र सुद्धा त्याचा स्वीकार करावा होण्याची विनंती करते आणि मी हे मानपत्र फक्त वाचून दाखवते अनेकांना टोप्या घालण्याचे दिवस आहेत आज हे पण ही टोपी त्यांच्या मस्तकावर घालताना एक जाणीव आहे की अतिशय साध्या सुध्या संस्कारांची प्रतिनिधित्व करणारी ही टोपी पण त्याच्यात आपल्या कार्याचा शिरपेच आपल्या सरांनी खोचलेला आहे तर त्या आदर भावनेला व्यक्त करून हे मानपत्र आम्ही त्यांना अर्पण करत आहोत खानदेशात जन्मलेल्या आपण जणू देशप्रेमाची प्रेरणा घेऊनच जन्म घेतला वडिलांच्या संस्काराचा प्रभाव घेऊन साने गुरुजींच्या मानसपुत्राचे स्थान मिळवून आपण स्वतःच्या व अनेकांच्या जगण्याला अर्थ दिलात 20 रुपयांसाठी शिक्षणाची गंगोत्री आपणास दुर्लभ झाली परंतु आपण मात्र जिद्दीने शिक्षणाचा ध्यास सुरूच ठेवलात व वर्तमानात त्याच बळावर 3 कोटी पर्यंत आर्थिक सहकार्य अनेक गरजू विद्यार्थ्यांना उभं केलं आपण दीर्घायुषी आहात व रहावे यासाठी आरोग्य आपणास लाभो ही सदिच्छा आपणासारखी व्यक्ती आम्हास नतमस्तक होण्यासाठी सदैव लाभो ही सदिच्छा साने गुरुजींच्या धडपडणाऱ्या मुला तुम्हास सांगावेसे वाटते मस्तक नम्र करावे असे पाय आहेत म्हणून जग सुंदर आहे थांबा ते फोटोग्राफर कुठे आहेत सरांना बाकावर जाण्याची जोड आहे मी समोर जाऊन बसू का समोर जाऊन बसू का असं सारखं विचारतात